या बातमीचे प्रायोजक आहेत धाबेज करिअर अकॅडमी वाशिम, भवितव्य घडवणारी आपली माणसं। विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी शेतकरी संघर्ष संघटनेचा वाशिम मध्ये एल्गार। क्रांती दिनी प्रशासनाला दिला महापरीक्षा पोर्टल बंद करण्याचा इशारा। नमस्कार, मी राम धनगर, वत्सगुण मलाही मध्ये आपलं स्वागत आहे। 9 ऑगस्ट 1942 भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील प्रत्यक्ष क्रांतीचा दिवस ऑगस्ट क्रांती दिन म्हणून जगविख्यात आहे। भारतीय स्वातंत्र्याची 73वी पहाट काही दिवसावर असताना येथील युवा मात्र बेरोजगारीच्या प्रश्नावरून अजूनही संभ्रमातच आहे। त्या अनुषंगाने आज वाशिम मध्ये ऑगस्ट विद्यार्थी क्रांती पाहायला मिळाली। महापरीक्षा पोर्टल बंद करून सर्वच आयोगाच्या परीक्षा ऑफलाईन घ्याव्यात, स्थानिक उमेदवारांना जिल्ह्यातीलच परीक्षा केंद्र द्यावेत आदी मागण्यांसाठी शेतकरी संघर्ष संघटना जिल्हा वाशिमच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य विद्यार्थी क्रांती मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। यामध्ये स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी, खाजगी शिकवणी वर्गाचे संचालक व विविध सामाजिक व राजकीय मंडळींनी आपला सहभाग घेतला होता। पाहुयात उत्सुकून लाईव्हचा हा विशेष वृत्तांत। कायदा पाया गतीचा काळ मागे लागला, धावत्याला शक्ती येई आणि रस्ताही सापडे। उज्ज्वल भविष्याचं स्वप्न मनाशी बाळगून वर्तमानात स्पर्धेची तयारी करणाऱ्या होतकरू विद्यार्थ्यांना प्रेरक ठरणारं हे वाक्य आता कालबाह्य झालंय। स्पर्धेत पारदर्शकता आणि गतिमानता यावी, अहोरात्र डोळे फोडून अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे चीज व्हावे। राज्य शासनाने महा ऑनलाईन बंद करून महापरीक्षा हे पोर्टल कार्यान्वित केले, परंतु या महापरीक्षा पोर्टलमुळे पारदर्शकता इतकी वाढली की वनरक्षकाच्या परीक्षेत नुकताच 12वी पास झालेल्या विद्यार्थ्याला 120 पैकी 118.5 गुण मिळतात, तेही नकारात्मक गुण वजा करून। मग ही पारदर्शकता आपण ओळखलीच असणार। पात्रा वत्सगुल मलायु, आपली संस्कृती आपला वसा। सर्वात मोठा कोणता मुद्दा आहे की सर्वसामान्य शेतकऱ्याचा पोरगा तयारी करण्यासाठी ग्रामीण भागातून जिल्ह्यात येतो आणि जिल्ह्यात आल्यानंतर त्याला प्रत्येक गोष्टी सुख सुविधा मिळतात की नाही मिळतात हा प्रश्न वेगळा आहे, त्याला हॉस्टेल राहायला मिळतं किंवा नाही मिळत हा प्रश्न वेगळा आहे, त्याला पुस्तकाची उपयोगिता मिळतो किंवा नाही मिळत हा प्रश्न वेगळा आहे। परंतु जे अभ्यास संबंधी परीक्षा संबंधी प्रश्न आहे की अभ्यासक्रमानुसार परीक्षा होत आहे का, महापोर्टल संबंधित परीक्षा घेणं हे गैर नव्हतं सरकारचं आम्ही मान्य करतो, परंतु जी संभ्रमाची अवस्था आहे, भ्रष्टाचाराची अवस्था आहे, ज्यामध्ये संभ्रम आहे की विद्यार्थ्यांना पेकीच्या पेकी मार्ग पडत आहे, निगेटिव्ह सिस्टीम असताना पेकीच्या पेकी मार्ग पडणं किंवा त्या संबंधित अजून जी भरतीची प्रक्रिया आहे तिचा रिझल्ट किती लांबणीवर तुम्ही ठेवत आहात, हा सगळा संभ्रमाची अवस्था विद्यार्थ्याच्या अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याच्या मनामध्ये परिश्रम फकाळा होतो आणि त्यामध्ये
मध्ये फक्त पैशाने भरती केल्या जाते याची खंत आम्हाला आहे. महापरीक्षा पोर्टल आहे तर त्याच्यावरून प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाची परिस्थिती निर्माण झाली आहे. कारण की जसे व्हिडिओ व्हायरल होत आहे की आपल्या जागी तरी कोणीतरी दुसरं बसत आहे, डमी उमेदवार आहे, त्याच्यानंतर या परीक्षांसाठी कोणीतरी म्हणजे लग्गा लावलेला आहे, जागा भरल्या जातं आणि एक विद्यार्थ्याच्या जागी दुसरा विद्यार्थी परीक्षा देतं. तसेच काही विद्यार्थ्यांना एक्झाम होणार आहे किंवा नाही होणार आहे तर मग पाण्याअभावी म्हणा किंवा दुसऱ्या इतर कोणत्या कारणांमुळे काय होते की विद्यार्थ्यांना मेसेज येत आहे. जसं सध्या पशुसंवर्धन वगैरे एक्झाम सुरू आहे तर काही ठिकाणी परीक्षा घेण्यात येत आहे, काही ठिकाणी नाही घेण्यात येत आहे. त्याच्यानंतर मग विद्यार्थ्यांनी जे जवळजवळचे टाकलेले सेंटर आहेत तर त्यांना आपल्या जिल्ह्यामध्ये परीक्षा न देऊ देता त्यांना दुसऱ्या ठिकाणी परीक्षा देण्यासाठी बोलावण्यात येत आहे. काय नेमकं कारण असेल यामागचं? यामागचं कारण कदाचित बऱ्याच दिवसानंतर परीक्षा होत आहे त्याच्यामुळे ज्या विद्यार्थ्यांकडे समजा आता जे विद्यार्थी मेहनतीने अभ्यास करतात. तुम्ही अलीकडे एखादा काही ऑनलाईन एक्झाम दिली का? हो, मी तलाठीचा पेपर दिला होता आणि तिथे पण अशाच चर्चा सुरू होत्या की झालेले पेपर्स परत येत आहे. तुम्ही सेंटर निवडताना कुठलं निवडलं होतं? मी आधी तर वाशिम टाकलं होतं, त्याच्यानंतर अकोला टाकलं होतं आणि थर्ड नंबरवर अमरावती टाकलं होतं. तर त्यांनी इथे परीक्षा न घेता मग त्यांनी तिकडे परीक्षा घेतली. त्याच्यामुळे बरेचदा काय होतं की आपल्या जवळचं असलं तर आपण लवकर जाऊ शकतो, तर दूर जायचं म्हटल्यावर मग आपल्याला प्रायव्हेट. चर्चेच्या माध्यमातून मी आपल्या चॅनलद्वारे सरकारला एवढंच कळवितो की या महापरीक्षा पोर्टल जे आहेत हे तर एक तर सर्वात महत्त्वाचं पूर्णपणे बंद करण्यात यावं. त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट, वनपरीक्षेमध्ये एका असणाऱ्या 12वी झालेल्या विद्यार्थ्याला 118.5 गुण मिळाले 120 पैकी, आणि अशा असणाऱ्या 12वी झालेल्या विद्यार्थ्याला 120 पैकी 118.5 मार्क कसे मिळतात आणि जो विद्यार्थी 10-10 वर्ष अभ्यास करून त्यालासुद्धा एवढे मार्क मिळत नाही याची सर्वात महत्त्वाची चौकशी करण्यात यावी. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजेच असणारा जो वनरक्षक वनरक्षकचा जो पेपर असेल तो पुन्हा घेण्यात यावे आणि असणाऱ्या अभ्यास करणाऱ्या होतपूर्व विद्यार्थ्यांना तो पुन्हा पेपर घेण्याची देण्याची संधी मिळण्यात यावी. ठीक आहे. सर्वप्रथम तर या सरकारने महापोर्टलची जी परीक्षा ऑनलाईन घेण्यात येत आहे ती बंद करायला पाहिजे. यामध्ये विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे आणि बलाढ्याची फी पण वसूल करून करण्यात येत आहे, त्यामध्ये विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे आणि योग्य मार्ग किती मिळाले विद्यार्थ्यांना हे पण कळत नाही आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांचं खूप नुकसान होत आहे. तसं तुम्ही पाहिलं वनरक्षकचं बघितलं असेल रिझल्ट 9 ऑगस्ट रोजी क्रांती दिन काढलेल्या या भव्य दिव्य महामोर्चामध्ये बऱ्याच स्पर्धकांनी युवकांनी भाग घेतला होता. मुख्यमंत्र्यांपर्यंत आव्हान करण्यासाठी किंवा एक निवेदन देण्यासाठी आज प्रचंड हजारोच्या संख्येने वाशिम जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला. प्रमुख मागण्या होत्या की महापोर्टल हे बंद झालं पाहिजे, परीक्षा ह्या ऑफलाईन झाल्या पाहिजेत आणि सर्व विभागाच्या परीक्षा जे रिक्त पदे आहेत शासनानं काढली पाहिजेत आणि एकाच वेळी एकाच दिवशी सर्व परीक्षा झाल्या पाहिजेत. 2013 ते 2019 निघण्यात येणाऱ्या सरकारी जागा आणि यामध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा असणारा कल हा वाशिममध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहे, ज्यामध्ये वाशिममध्ये आज हजारोच्या संख्येमध्ये विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत. परंतु यावर्षी घेण्यात येणारी ई महापोर्टल या परीक्षेच्या अन्वये घेण्यात येणारी परीक्षा ही विद्यार्थ्यांच्या जीवावर बेतली आहे आणि ज्याच्याच अंतर्गत सकाळी 6 रात्री 12 तयारी करणारे आमचे हे ग्रामीण भागातील उत्कृ विद्यार्थी वर्ग आज पिछाडीवर राहत आहे. यावरती प्रशासनाने नक्कीच एक नियंत्रण ठेवून ई महापोर्टल हे बंद करावे अशी मी आशा व्यक्त करतो. सर, तुम्हाला नेमकं काय वाटतं की हे याच्यामध्ये काही होऊ शकतं का हस्तक्षेप मानवी संगणकाच्या जे काही ऑनलाईन एक्झाम आहेत? नक्कीच, जिथे तंत्रज्ञान आलंय तिथे मानवी हस्तक्षेप हा नक्कीच येऊ शकतो, ज्यामुळे यामध्ये नक्कीच थोडाफार फरक हा होणारच. आज आपण पाहतो की महापोर्टलच्या विरोधात वाशिम जिल्ह्यामध्ये बहुसंख्येनं मोर्चा निघाला होता. या महापोर्टल विरोधात असं होतं की वाशिमचा विद्यार्थी त्याला सेंटर मिळते, चंद्रपूरच्या विद्यार्थ्याला सेंटर मिळते, नांदेड असं का? कारण NIC सेंटर नाही म्हणून आज वाशिममध्ये NIC सेंटर असून सुद्धा जर अशी पिळवणूक होत असेल, आर्थिक पिळवणूक होत असेल, तर निश्चितच कुठंतरी या विद्यार्थ्यांना एक प्रकारचा मानसिक त्रासाबरोबर शारीरिक त्रास सुद्धा या महापोर्टलच्या माध्यमातून देण्यात येते. आज एकीकडे 1 लाखाचा अनुशेष महाराष्ट्रामध्ये शिल्लक असताना शासन 50% पदभरती कपात करून फक्त 50 पदभरती जर भरते तर मग ही भरती करून काय फायदा? शासन केवळ खूप मोठ्या घोषणा
72,000 भरती करू, 36,000 हा टप्पा, 36,000 पुढचा टप्पा। अहो मी शासनांना विचारतो की खरोखर 36,000 टप्पा झाला का? तुम्ही चार डिपार्टमेंटच्या परीक्षा घेतायत आणि चार डिपार्टमेंटच्या परीक्षा घेतो घेऊनही तुम्ही एका परीक्षेचा कालावधी 20 दिवसापर्यंत चालवतात, यात तुमची पारदर्शकता कुठली आली? आज परीक्षक या पेपरमध्ये पाहतो की आपण 22 वर्षाचा पोरगा त्याला 118.5 मार्क येतं, की जी ही इम्पॉसिबल गोष्ट आहे। हे कसं काय निगेटिव्ह सिस्टीम असताना हे कसं काय पॉसिबल आहे? की मी शासनांना एवढीच विनंती करतो की या महापोर्टलमध्ये पारदर्शकता आणून संबंधित परीक्षा ही स्थानिक प्रशासनाकडून घेण्यात यावी एवढी शासनाला। रवींद्र मोपकरसह वत्सगुल्म लाईव्ह साठी राम धनगर वाशिम।